48 हाय अगं तुझ्या डोळ्यात पाणी तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत ग मी पण बरं झालं तू परत आलीस थांब मी दादा वैभवला सांगून येतो अरे थांब मला तुझ्याशी जरा बोलायचंय हात तर तू रडत होतीस नाही आणि आता हसायला लागलीस म्हणजे नाटक करत होतीस नाही तू अगं असं का करत होती मला रडताना बघवत नाही ना तुम्हाला त्रास होतोय ना वय आई तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी मग तुम्ही बी रडू नका मला बी त्रास होतो तुम्हाला रडताना बघून म्हणजे हे बरं आहे तू आम्हाला असं सोडून गेलीस आणि वर आम्हालाच म्हणतेस वर रडायचं नाही म्हणून अरे मी कुठे गेलीये मी तर इथंच आहे की अरे मी सरीत आहे अवनी अंजी त्यांच्यामध्ये मी आहे मी या अख्ख्या घरात आहे बघ इथंच तुमच्या जवळ आहे पण तुम्ही रडू नका रे समदे आनंदात राहा अशा तुला म्हणलं होतं ना मी या घरात का उभी रडारड नको म्हणून वय आहे तू म्हणली होतीस मग काय समजी दुःखी आहे त्या घरात अरे मला पहिल्यासारखं हसत खेळत एक कुटुंब बघायचंय अशा परत या घरात आनंद घेऊन ये रे परत हे घर आनंदी कर अरे नुसती मान काय आलो तूस आई तुझा शब्द मला माझ्या जीवापेक्षा मोठा असं वय आणि तुम्हाला वचन भी दिलं होतस सूर्याला आणि ओंक्याला एक करशील म्हणून ओंक्याला आणि तिच्या बायकोला मानाने या घरात घेऊन ये वय आहे काय बी झालं तरी ते वचन मी नक्की पूर्ण करेन पण तू थांब नाही आम्हाला सोडून नको ना जाऊ मी अंजीला उठवतो थांब अंजे ए अंजे अंजे अगं उठ कुठं बघ आई आली काय आई आली आई आई आली होय ते बघ आई अग आई अग कुठे गेलीस तू अग हे बघ अंजी उठली त्याशी गप्प मार ना आई अशा अग अंजी खरंच आई आली होती इथं बसली होती माझी गप्प बी मारले तिनं अग अशा तुला भास झालाय आई आता नाही येणार परत कवच नाही येणार मला भास झाला म्हणजे आई आता परत कवाच येणार नाही अंजे यो भास नाहीये हा गाय आली होती आणि तिने मला सांगितलं बी का तुम्ही रडारड करू नका घरात परत एकदा आनंदाचं वातावरण निर्माण करा आई तुला असं म्हणलं ना मग आपण त्यांची इच्छा पुरी करू आपण दोघ म्हणून हे घर सावरू मी आहे ना तुझ्या संग तू आहेस माझ्या संग मग आईची इच्छा नक्की पुरी होईल अंजली